दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा 5 एप्रिल रोजी संपन्न होत आहे। आज या चैत्र यात्रा सोहळ्याचा प्रारंभ झाला असून ज्योतिबा मंदिर परिसरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिम्मत बहादूर चव्हाणांच्या मानाच्या सासनकाठीचं वाजत गाजत आगमन झालं। गुढीपाडव्यापासून ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेला सुरुवात होते। ज्योतिबा चैत्र यात्रेच्या सासनकाठी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व मानाच्या सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्यात्या गावात उभ्या होत्या, निगवे दुमाला इथले हिम्मत बहादूर चव्हाण यांच्या मानाच्या सासनकाठीचं ज्योतिबा डोंगरावर स्वागत करण्यात आलं। आज सकाळी 11 वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक यांच्या लवाजम्यासह वाजत गाजत या सासनकाठीचं आगमन झालं। प्रदक्षिणा झाल्यावर आरती करण्यात आली। मंदिर परिसरातील सदरेवर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली। यावेळी रणजित सिंह चव्हाण, संग्राम सिंह चव्हाण, आर्यवीर चव्हाण, महेंद्र सिंह चव्हाण, सुजय परदेशी, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक दीपक मेहतर आदी उपस्थित होते। आज ज्योतिबा देवाची राजशाही थाटातील पगडी बैठी महापूजा बांधण्यात आली होती। आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिरात दुपारी 12 वाजता तोफेची सलामी देऊन केरबा उपाध्ये यांनी नवीन वर्षाचं पंचांग वाचन केलं। यानंतर श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते नवीन पंचांगाचं पूजन करण्यात आलं। यावेळी सरपंच राधा बुने, हरिदास उपाध्ये, लक्ष्मण उपाध्ये, सूरज उपाध्ये, समस्त ग्रामस्थ, पुजारी आणि भाविक उपस्थित होते।